2023 खरीप हंगामातील सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य देण्यात येणार आहे. धाराशिव जिल्ह्यात सोयाबीन व कापूस पिकांचा शेती उत्पादनात मोठा वाटा आहे. मागील वर्षी आंतरराष्ट्रीय घडामोडी व अन्य कारणांमुळे झालेल्या किमतीतील घसरणीमुळे शेतकऱ्यांना नुकसान सोसावं लागलं. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी खरीप हंगाम 2023 सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी 5,000 रुपये 2 हेक्टरच्या मर्यादेत अर्थसहाय्य देण्याची घोषणा शासनाच्या वतीने करण्यात आली आहे. त्या अनुषंगाने 2023 खरीप हंगामातील सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या याद्या ग्रामपंचायत कार्यालयाबाहेर डकवण्यात आलेल्या आहेत. खरीप 2023 आपल्याकडे सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यासाठी शासनाने 29 जुलै 2024 शासन निर्णय निर्गत केलेला आहे. या शासन निर्णयानुसार 0.2 हेक्टर ते 2 हेक्टरपर्यंत सोयाबीन या पिकाला आणि 0.2 हेक्टर ते 2 हेक्टरपर्यंत कापूस या पिकाला प्रति हेक्टरी 5,000 रुपये याप्रमाणे मदत अनुज्ञा आहे. ज्या शेतकऱ्यांचं क्षेत्र 0.2 हेक्टरपेक्षा कमी आहे अशा शेतकऱ्यांना 1,000 रुपये सरसकट देण्याचे सूचना शासनाच्या आहेत. त्यानुसार खरीप 2023 ज्या शेतकऱ्यांनी ई पीक पाणी केलेली आहे अशा सर्व शेतकऱ्यांच्या याद्या ग्रामपंचायत स्तरावर आपण लावलेल्या आहेत. या याद्यानुसार शेतकऱ्यांकडून आपण संमतीपत्र ज्याच्यामध्ये फक्त आधार कार्डची माहिती आहे आणि दुसरा जी बाब आहे ते नाहक प्रमाणपत्र ज्याच्यामध्ये जे सामायिक क्षेत्र आहे अशा सामायिक क्षेत्र असलेल्या शेतकऱ्यांपैकी एका शेतकऱ्याच्या नावावर रक्कम जमा होणार आहे. त्यामुळे इतर शेतकऱ्यांची त्याला परवानगी आहे असं एक संमतीपत्र नाहक प्रमाणपत्र आपण द्यायचं आहे. ते देत असताना आपला आधार क्रमांक त्याच्यामधलं आधारवर जसं नाव आहे तसं इंग्रजीमध्ये नाव आणि मोबाईल क्रमांक हे देणं अपेक्षित आहे जेणेकरून आधारच्या रिलेटेड जे काही डेटा आहे तो त्या वेबसाईटवरून घेता येईल. शेतकऱ्यांकडून कुठल्याही परिस्थितीमध्ये त्यांचं किती क्षेत्र होतं किंवा किती क्षेत्रावर त्यांनी पीक पाणी केली याची माहिती कृषी विभागाकडून घेतली जात नाही कारण ती जे यापूर्वी ई पीक पाणी आपण केलेली आहे त्याच्यावरून घेतली जाणार आहे. यानंतर शेतकऱ्यांनी कृषी विभागाच्या वतीने देण्यात आलेले संमतीपत्र भरून देणे अपेक्षित आहे. यामध्ये शेतकऱ्यांनी आधार अधिनियम 2016 आपल्या आधार नंबरचा वापर ओळख पटवण्यासाठी आवश्यक असून या संमतीपत्रामध्ये आपल्या आधारवरील असलेले नाव आधार क्रमांक मोबाईल क्रमांक मराठी व इंग्रजीमध्ये देणे अपेक्षित आहे. चूक होऊ नये यासाठी संमतीपत्राबरोबर आपल्या आधारची झेरॉक्स कृषी सहायकांना दिली तर अचूक आधार क्रमांक पोर्टलवर टाकता येणार आहे. त्याचबरोबर अधिक माहितीसाठी कृषी सहायकांशी संपर्क साधण्याचे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात येत आहे.